यशोधरा नगर पुलिस ने घर पर ही क्रिकेट सट्टे की खयावली कर रहे सटोरियों को छापा मारकर गिरफ्तार किया। पकड़ा गया आरोपी योगी अरविंद नगर निवासी शिवकुमार रामप्रसाद कश्यप बताया गया। उसके साथी अशफाक और अन्य फरार हैं। सोमवार की रात पुलिस को जानकारी मिली कि शिवकुमार अपने घर से क्रिकेट की सट्टे की खयावली कर रहा है। खबर मिलते ही पुलिस ने उसके घर पर छापा मारा। शिवकुमार आईपीएल की पंजाब किंग और राजस्थान रॉयल के बीच खेले जा रहे T20 मैच पर खयावली कर रहा था। पुलिस ने उससे 5 मोबाइल और टीवी जब्त किया। इंस्पेक्टर अशोक मेश्राम के मार्गदर्शन में सब इंस्पेक्टर जितेंद्र भार्गव, हेड कांस्टेबल मनीष भोसले, शोएब शेख, राजकुमार पाल, प्रसन्नजीत जांभुलकर और किशोर धोटे ने कार्रवाई को अंजाम दिया। त्यामध्ये असं आहे की काल जो आता किंग्स इलेवन पंजाब आणि राजस्थान यांचा T20 IPL क्रिकेट स्पर्धा सुरू होती, तर त्या दरम्यान हरजीतचा खेळ मोबाईलद्वारे यामधील जो आरोपी आहे शिवकुमार रामप्रसाद हा जो आहे तो मोबाईलवर मोबाईलच्या माध्यमातून तो हरजीतचा खेळ खेळत होता। तर आम्ही आमच्या गुप्त माहिती बातमीकडनं ते ट्रेस करून त्याला ते रंगेहात पकडलं, बंदिस्त घरी पकडलं आणि त्याच्याकडनं 5 मोबाईल्स आणि 1 LCD TV हे सर्व त्याच्याकडनं ताब्यात घेतले। त्यामध्ये क्लिअर झालं की तो अशफाक नावाचा इसम जो आहे मोमिनपुरा येथील तो त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि त्याचे इतर 2-3 साथीदार सहभागी आहे। आम्ही सध्या महाराष्ट्र जुगार अधिनियम 4 आणि 5 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। यामधील आरोपीकडनं परत विचारपूस सुरू आहे की यामध्ये कोणकोण इन्वॉल्व आहेत आणि हा कुणासाठी परत काम करत होता आणि यामध्ये काही विशेष रॅकेट ओपन होण्याची शक्यता आहे का, या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BC News नागपूर।